महाराष्ट्रातलं प्रशासन भ्रष्टाचारी, तरी एकनाथ शिंदे साहेबांचं शासन आपल्या दारी, अधिकारीच करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करतायत, पुण्यातले IAS अधिकारी, अतिरिक्त महसूल विभागाचे आयुक्त, ऋतुपर्ण सोसायटी बड्या सोसायटीत राहतात, ज्यांना 8 लाख रुपयाची लाच घेताना पकडलं आणि ज्यावेळेस CBI त्यांच्या घरावर रेड टाकली त्यावेळेस या अधिकाऱ्याच्या घरात 6 कोटी रुपये कशाला म्हणतात रोख कॅश सापडली. प्रशासन किती खिळखिळं झालंय. एकनाथ शिंदे साहेबांचं हे शासन आपल्या दारी का? देवेंद्र फडणवीस साहेबांचं हे शासन आपल्या दारी का? गोरगरीब सर्वसामान्य माणसांना लुटण्यासाठी. सोलापूरच्या भूसंपादन प्रकरणामध्ये 8 लाख रुपयाची लाच घेतली ह्या सुनील रामोण नावाच्या IAS अधिकाऱ्याने. महसूल विभागाच्या इतिहासातील म्हणजे पुणे विभागीय आयुक्तांच्या ही पहिली अशी घटना आहे. एवढ्या मोठं घबाड सापडलंय म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रशासनाला सगळ्यांना जर धुतलं तर अख्खा महाराष्ट्र पुढचे 50 वर्ष सुजलाम सुफलाम होईल. एवढी संपत्ती फक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे आहे का नाही लक्षात घ्या. मी काय म्हणतोय ते सर्वांना सप्रेम जय जाऊ. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे YouTube या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि हे चॅनल जे आपल्या समोर मांडतोय ते सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण सगळे लोक खोटारडे आहेत, सगळे लोक भ्रष्टाचारी आहेत. 50 खोके आणि एकदम ओके पासून झालेला सुरुवात भ्रष्टाचाराने बरबटून गेलाय. काय शासन आपल्या दारी या सरकारी कार्यक्रमाच्या निमित्ताने जनतेच्या पैशाचा चुरडा करायचा, पक्षाची सभा घेतल्यासारखी प्रशासनातल्या लोकांना हाताशी धरून महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या विभागात सभा घेणं सुरू आहे. लोकांना काय मिळतं तिथं? लोकांचे प्रश्न सुटणार आहेत का? लोकांना जो अवकाळी पावसानं उद्ध्वस्त झालाय त्याला पीक विमा मिळणार आहे का तिथं? नौकर भरतीचं गाजराचं काय झालं? बेरोजगारीचा टरबूज कधी कापणार आहे? असंख्य प्रश्न आहेत. महिला अत्याचाराच्या घटना ह्यांच्या घाणेरड्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राची जी बदनामी होती महाराष्ट्राच्या प्रमुख विषयापासून दूर लोटलं जातंय. जातीवाद महाराष्ट्रात होऊ द्यायचं नाही तिथं काही सांगितलं जातं का? जाती जातीमध्ये वाद लावू नये असं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांकडून आवाहन केलं जातं का? धर्माचं राजकारण कुणीच करायचं नाही. धर्माच्या नावावर जे काही दंगल सदृश्य परिस्थिती महाराष्ट्रात सुरू आहे याच्याबद्दल शासन आपल्या दारीमध्ये काही चर्चा होते का? पोलीस प्रशासनाला घेऊन शांतता कमटे बीट अंमलदार किंवा इतर पोलीस यंत्रणा सक्षम करून जे जे दंगली घडवणार आहेत घडवण्यासाठी मानसिकता ठेवतात, कट करतात, समाजामध्ये तेढ निर्माण करतात, जातीवाद धर्मवाद विष कालवण्याचं काम करतात, त्यांच्यावर काय कठोर शासन होणार आहे याची काही चर्चा आहे का? ज्या महाराष्ट्राला जाती अंताच्या लढाईची गरज आहे. होय, हा सगळ्या जाती धर्माचा महाराष्ट्र आहे. होय, तुमच्या सगळ्या विचारधाऱ्यांच्या सक्षम करणारा महाराष्ट्र आहे. पण हा महाराष्ट्र त्या संविधानाने चालतो हे शासन आपल्या दारी या कार्यक्रमात सांगितलं जातं का? नाही. राजकीय सभा ठोकून त्या त्या जिल्ह्याचा पालकमंत्री मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांचं कौतुक करून फक्त पैशाचा बाजार मांडला जातोय. तुम्ही बघितलंय 2 जाहिराती छापल्या. पहिल्या जाहिरातीत महाराष्ट्रातल्या कुठल्या जनतेने पसंती दिली माहीत नाही, पण केंद्र सरकारच्या जे योजना आहेत ज्या राज्यामध्ये चांगल्या राबवल्या जातात म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेने माननीय प्रधानमंत्र्यांना पसंती दिली 1 नंबर, माननीय मुख्यमंत्री महोदयांना राज्यातून पसंती दिली चांगले मुख्यमंत्री म्हणून 1 नंबर, आणि देवेंद्र फडणवीसांना डावललं. ज्या मोदी साहेबांचा माणूस आहे देवेंद्र फडणवीस साहेब, ज्या पक्षाचा, त्यांना डावलून शिंदे साहेबांना, ज्या फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं, ते अनिल बोटे साहेब खासदार आहेत, ते म्हणाले बेडूक आहे ठाण्याचा, आणि बेडूक कितीही फुगला तरी तो बैल होत नाही, आणि बैल
बेडकाच्या रूपातला कष्ट करू शकत नाही, तो फक्त डराव डराव करू शकतो. लगेच दुसऱ्या दिवशी जाहिरात बदलली. मग दिल्लीतून जाहिरात एडिटिंग करून आल्यानंतर सगळ्या नेत्यांचे वर फोटो, चेले चपाट्यांचे खाली फोटो, आणि मध्ये हे दोघ जण महाराष्ट्राचे चालवणारे महाराष्ट्राला, हरकत नाही. पण ती जाहिरात कुणी दिली याचा अजून तपासला नाही. म्हणजे प्रशासन भ्रष्टाचारी आणि शासन आपल्या दारी. ज्या एकनाथ शिंदे साहेबांच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या जाहिराती शिवसेनेच्या वतीनं, त्यांच्या शिंदे कंपनीची शिवसेना जी आहे, मोदी साहेबांची शिवसेना, अमित शाह साहेबांची शिवसेना, देवेंद्र फडणवीस साहेबांची शिवसेना, एकनाथ शिंदे साहेबांची सेना, ह्यांच्या ज्या जाहिरात दिल्या ते म्हणले हितचिंतकांना दिली. इंग्रजी पेपर वर्तमानपत्राची, जो पेपर आहे इंग्रजी पेपर, त्याच्या फ्रंट पेजच्या जाहिरातीची किंमत 75 ते 80 लाखाच्या पुढे, म्हणजे 1 कोटीला एक पेपर गेला पहिलं पान. असे सगळे इंग्रजी वर्तमानपत्र, मराठी वर्तमानपत्र सकाळ आणि त्याच्या पुढचे पेपर 50-55-60 लाखाच्या पुढं त्यांना पहिल्या पानाची त्यांचा रेट आहे. म्हणजे कमीत कमी 7-8-10 कोटीच्या घरात एका दिवसाचा खर्च, असा कुठला हितचिंतक आहे? त्याला का नाही लागली पाठी मागून ईडी? लागली पाहिजे ना, खोट्या जाहिराती देणाऱ्याला ईडी लागली पाहिजे. एवढा पैसा आला कुठून? तोही निनावे, नाव न देता, कारण जाहिरात देणाऱ्यांचं नाव असतं. मग ह्याला म्हणायचं का शासन आपल्या दारी? अरे अगोदर प्रशासन भ्रष्टाचारी. पण सगळा लोकांना दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. आणि मित्रांनो, मी हे का मांडतोय आपल्या समोर, महाराष्ट्र सरकारने, शिंदे फडणवीस सरकारने काही काम केलं नाही, आणि हे सगळं केलेलं नसलेलं काम महाराष्ट्रासमोर काय घेऊन जाणार? म्हणून जातीय दंगली, धार्मिक दंगली भडकावल्या जात आहेत. आपण मात्र सामाजिक ऐक्य निर्माण करायचं, जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये एकोपा निर्माण करायचा. सरकारने काही करू द्या का, सरकारचं प्रथम कर्तव्य ना लॉ अँड ऑर्डर या राज्याची पाळायची, पण ते होताना दिसत नाही. प्रशासनाने ज्या पद्धतीचं कार्यक्रम सुरू आहे त्याच्यामध्ये 100% भ्रष्टाचार. मी सुरुवातीला महसूल विभागाच्या अतिरिक्त आयुक्ताच्या घरी सापडलेलं गबाड 7 कोटी सीबीआयच्या एका रेडमध्ये, 8 लाख रुपयाच्या एका लाचेमध्ये आयएएस अधिकारी सुनील रामोड याच्या घरात सापडलं. याच्या अगोदर शिक्षण आयोगातला, म्हणजे विभागातला भ्रष्टाचार सापडला होता. 1000 कोटी रुपये टीईटीच्या प्रकारात तिथंही असे असंख्य भरपूर घोटाळे जे सरकारच्या आशीर्वादाने चालतात. अधिकाऱ्यांच्या कायदामध्ये एवढा भ्रष्टाचार करायचा अजिबात नाही. अक्षरशः महाराष्ट्राला लुटण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि कुणाला काही दिसत नाही. जनतेच्या पैशावर दरोडा टाकणारा कार्यक्रम म्हणजे शासन आपल्या दारी. जनतेच्या पैशावर स्वतःच्या जाहिराती करून आम्ही किती भारी आहेत म्हणणे म्हणजे प्रशासन भ्रष्टाचारी आणि शासन आपल्या दारी. आणि जनतेला मूर्खात काढणे आणि 50 खोके एकदम ओकेमध्ये सगळे जगतायत ना, हे लपवण्यासाठी इव्हेंट कार्यक्रम राबवले जातात, त्याचं नाव आहे शासन आपल्या दारी. म्हणून जागे व्हा. धन्यवाद. विनंती आहे, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आपली माणसं जी मेंदूनी आणि विचारांनी जिवंत आहेत त्यांच्यापर्यंत पोचवा. जे झोपलेले आहेत त्यांना उठवायचं आहे आपल्याला, पण ज्यांनी झोपेचं सोंग घेतलंय त्यांचं काही होऊ शकत नाही. आणि त्यांच्यामुळंच आपण हे वाईट दिवस सध्या बघतोय महाराष्ट्रात आणि देशात. महागाई, बेरोजगारी, जातीवाद, धर्मवाद, बेरोजगारी, सर्वसामान्य माणसाचं जगणं मुश्किल, हे सगळं त्याच्यावर आपल्याला मत मांडायचं आहे. म्हणून एकत्र राहूया. धन्यवाद.